22 जूनच्या रात्री बंडखोर आमदारांना घेऊन मुंबईहून सुरतच्या दिशेने निघालेल्या एकनाथ शिंदेंना भारतीय जनता पक्षाचं आणि त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर महाशक्तीचं पाठबळ होतं. याच पाठिंब्याच्या आधारे एकनाथ शिंदेंनी बंड यशस्वी करून दाखवलं, उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं, पुढे त्यांच्याकडून शिवसेना हा पक्ष देखील हिसकावून घेतला आणि स्वतः मुख्यमंत्री बनले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची देखील अशीच अवस्था झाली आणि नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारने न भूतो न भविष्यते असं बहुमत मिळवलं. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांना त्यांचा मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडायला भाग पाडण्यात आलं आणि तेच एकनाथ शिंदे जे काही दिवसांपूर्वीपर्यंत महाशक्तीच्या गळ्यातील ताईत होते त्यांच्या शौर्याबद्दल जाहीरपणे भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांचं कौतुक करत होते तेच एकनाथ शिंदे भाजपवरती नाराज होऊन सातारा जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागामध्ये असलेल्या दरे या त्यांच्या मूळ गावी रुसून गेलेले आहेत. एकनाथ शिंदे दरे गावामध्ये काही पूजा अर्चा करण्यासाठी गेलेले आहेत असं सांगण्यात येतंय, मात्र ही सारवासारव आहे. एकनाथ शिंदे यांच्या अशा तडकाफडकी दरे गावात जाण्यामुळं महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी मुंबईत शुक्रवारी होणार असलेल्या प्रस्तावित असलेल्या महायुतीच्या बैठका या पुढे ढकलाव्या लागलेल्या आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्राचं सरकार स्थापन होण्याचा मुहूर्त देखील आणखी पुढे जाणार आहे. प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे यांच्या या नाराजीचा खरंच काही उपयोग होईल का? भारतीय जनता पक्ष त्यांच्या या दबाव तंत्राची दखल घेईल का आणि एकनाथ शिंदे यांचं राजकीय भवितव्य काय असेल? गेल्या काही दिवसांमधल्या घडामोडी आपण जर पाहिल्या तर एकनाथ शिंदे यांची नाराजी अजिबात लपून राहत नाही. महाराष्ट्राचं सरकार स्थापन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दिल्लीमध्ये जी गुरुवारी बैठक झाली या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही स्वतंत्रपणे दिल्लीमध्ये पोहोचले. एकनाथ शिंदेंनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आधी स्वतंत्रपणे अमित शाह यांच्या भेटीची वेळ घेतली आणि अमित शहांना ते या दोघांच्या शिवाय म्हणजे दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शिवाय स्वतः आधी जाऊन अर्धा ते पाऊण तास भेटले. इकडे देवेंद्र फडणवीस अजित पवारांना भेटले आणि अजित पवारांसोबत देवेंद्र फडणवीस ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची बैठक सुरू होती त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. अजित पवारांनी आणि त्यांच्या पक्षांनी आधीच मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पक्षाला आणि एका अर्थाने देवेंद्र फडणवीस यांना त्यांचा पाठिंबा जाहीर केलाय. या बैठकीतले फोटो एव्हाना आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत आणि या फोटोंमधल्या या नेत्यांच्या बॉडी लँग्वेजची मोठ्या प्रमाणात चर्चा देखील सुरू आहे. या फोटोंमध्ये अमित शहांसोबत असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहतो आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती आनंद शोधून देखील सापडत नाहीये. अतिशय गंभीर अशी ही त्यांची भावमुद्रा आहे. खरं तर बॉडी लँग्वेजच्या या विश्लेषणाची अनेक जण चेष्टामस्करी देखील करतायत, मात्र बॉडी लँग्वेजचा मुद्दा जरी आपण बाजूला ठेवला तरी गुरुवारी रात्री हे तिघेही नेते मुंबईत परतले आणि शुक्रवारी महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे असं जाहीर करण्यात आलं. मात्र अचानक दुपारी 2:15 एकनाथ शिंदे ठाण्याहून हेलिपॅडच्या दिशेने गेले आणि हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरनी ते सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी पोहोचले. इकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते आणि आमदार एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं असं जाहीरपणे माध्यमांमध्ये सांगतायत. मुळामध्ये हे सांगण्याची वेळ का आलेली आहे? एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद भारतीय जनता पक्षाने जर ऑफर केलं असेल तर हे उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे स्वीकारणार का? आणि उपमुख्यमंत्रीपदासोबत एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या पक्षाला भारतीय जनता पक्ष कोणती आणि किती मंत्रिपद देऊ करतो आहे?
ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद हवं आहे, त्याचबरोबर अर्थमंत्रीपद हवं आहे. मात्र ही दोन अतिशय महत्त्वाची पदं भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या हाती लागू देतील का? आणि तसं जर होत नसेल तर एकनाथ शिंदे कोणत्या खात्याचे मंत्री असतील आणि मुळामध्ये ते या राज्य सरकारचा भाग असतील का? आणि जर या राज्य सरकारचा एकनाथ शिंदे भाग राहिले नाहीत तर पुढे त्यांचं आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांचं भवितव्य काय असेल? एकना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत आणि त्यातूनच एकनाथ शिंदे यांच्या पुढच्या राजकीय कारकिर्दीची चर्चा खरं तर आत्ता ते काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत तरी देखील सुरू झालेली आहे. ही चर्चा करण्याआधी आपल्याला गेल्या काही दशकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष म्हणून देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्यांनी राजकारण केलं त्या राजकीय पक्षांचा इतिहास आपल्याला तपासून पाहावा लागेल. भारतीय जनता पक्षाचे अगदी सुरुवातीच्या काळामधले जे मित्र पक्ष होते त्यामध्ये पंजाबमधला शिरोमणी अकाली दल आणि महाराष्ट्रातला शिवसेना हे दोन प्रमुख पक्ष होते. पुढे काळाच्या ओघात इतर प्रादेशिक पक्ष देखील भारतीय जनता पक्षासोबत त्यांचं राजकारण करू लागले, किंबहुना त्यावेळी दुय्यम भूमिकेत असलेल्या भारतीय जनता पक्षांनी या मित्र पक्षांचं बोट पकडून त्या त्या राज्यामध्ये शिरकाव केला आणि आपल्या राजकारणाला सुरुवात केली. मात्र त्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांच्या या मित्र पक्षांचीच जागा आक्रमित करायला सुरुवात केली आणि त्यानंतर हे भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष हे आक्रसत गेले. आपण जर उदाहरण घ्यायचं झालं तर या पंजाबमधल्या शिरोमणी अकाली दलाचं जो अनेक वर्ष पंजाबमध्ये सत्तेमध्ये होता प्रकाश सिंग बादल यांचा शिरोमणी अकाली दल तो पक्ष आज पंजाबमध्ये नाममात्र उरलेला आहे. बिहारमध्ये नितीश कुमार हे भारतीय जनता पक्षाचे अतिशय जुने सहकारी अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये ते भारतीय जनता पक्षासोबत जोडले गेले. आज देखील ते बिहारचे मुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या आमदारांची संख्या ही अतिशय कमी आहे आणि निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा त्यांना घोषित करण्यात आलेलं होतं भाजपसोबतच्या त्यांच्या युतीमध्ये, म्हणून ते मुख्यमंत्री पदावरती आहेत. यानंतर जेव्हा बिहारमध्ये निवडणुका होतील तेव्हा या नितीश कुमार यांचं भवितव्य काय असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष असलेला दुसरा महत्त्वाचा पक्ष म्हणजे आसाममधला आसाम गण परिषद हा पक्ष देखील आज नाममात्र अवस्थेला पोहोचलेला आहे. मधल्या काळामध्ये ओडिसामधला बिजू जनता दल हा पटनाईक यांचा पक्ष देखील भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष होता. मात्र लोकसभेसोबत झालेल्या तिथल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार त्या ठिकाणी सत्तारूढ झालं आणि या बिजू जनता दलाची देखील मोठ्या प्रमाणात पीछेहाट झाली. दक्षिणेमध्ये तामिळनाडूमधला AIDMK हा पक्ष देखील भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष, मात्र मधल्या काळामध्ये या पक्षाची देखील मोठ्या प्रमाणामध्ये पीछेहाट झाली. आणि महाराष्ट्रामधला बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचं नातं कसं कसं बदलत गेलं आणि काय काय घडलं याची पुन्हा एकदा त्याबद्दल पुन्हा वेगळं काही सांगण्याची गरज नाही. आणि त्याचमुळं एकनाथ शिंदे यांचं यानंतरचं भवितव्य काय असेल असा प्रश्न उपस्थित होतो आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे 57 आमदार निवडून आलेले आहेत तर लोकसभेला त्यांच्या पक्षाचे 7 खासदार निवडून आलेले आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी यांचं सरकार मित्र पक्षांच्या आधारे बहुमतामध्ये आहे, त्यामुळं या एकनाथ शिंदे यांच्या 7 खासदारांचं महत्त्व नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या लेखी अतिशय मोठं आहे. आणि महाराष्ट्रात देखील सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला स्वतः 130 अधिक जागा आल्यानंतर देखील या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची गरज आहे, किंबहुना महायुती म्हणून
सरकार स्थापन केलं जाणं हे भारतीय जनता पक्षासाठी आवश्यक आहे. आणि त्यामुळं एकनाथ शिंदे या नंबर गेमच्या आधारे भारतीय जनता पक्षावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत का? मात्र राजकारणात सगळं काही संख्याबळानुसार ठरत नाही, त्याहून अनेक गोष्टी राजकारणाची दिशा स्पष्ट करत असतात. कारण या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून निवडून आलेले अनेक आमदार किंवा अनेक खासदारांपैकी या आमदार आणि खासदारांच्या निष्ठा 100% एकनाथ शिंदे यांच्याच सोबत आहेत का, की त्या भाजपसोबत आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत? कारण एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा एक स्वतंत्र पक्ष म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर असला तरी तो एका अर्थाने विस्तारित भाजपचा भाग आहे. भाजपचे खासदार असलेल्या नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे तिथल्या जागा वाटपामध्ये ती जागा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळालेली असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेशकर्ते झालेत आणि तिथून ते आमदार बनलेले आहेत. मग या निलेश राणेंची निष्ठा ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत अधिक प्रमाणात असेल की त्यांचे वडील आणि दुसरा बंधू ज्या भारतीय जनता पक्षासोबत आहेत त्या भारतीय जनता पक्षासोबत अधिक असेल? अशी अनेक उदाहरणं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून आमदार आणि खासदार झालेल्या नेत्यांबाबत आपल्याला सांगता येतील, त्याबाबत चर्चा करता येईल. आणि त्याचमुळं एकनाथ शिंदे यांचं पुढचं राजकीय भवितव्य काय असेल? आसाम गण परिषदेच्या प्रफुल्ल कुमार महंतो यांच्यासारखं असेल, प्रकाश सिंग बादल यांच्यासारखं असेल, नितीश कुमार यांच्यासारखं असेल, उद्धव ठाकरे यांच्यासारखं असेल, की एकनाथ शिंदे यांचं प्राक्तन आणखी काही वेगळं असेल? कॅमेरामन राजेश बिडकरसह या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.